हाय हॅलो नमस्कार कशा आहे सर्वजण तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडे बघा सकाळचे तर 8 वाजलेले आहे तर सकाळचं तुम्हाला रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला थंबनेलवरून समजलेच असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तर आता इकडे बघा मी मटकीचे मोड घेतलेले आहेत तर ते चांगले निवडून चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे मी त्याची ना अशी लपतपी भाजी करणार आहे मी तर छान लागते खायला वगैरे मी धुवून घेतले आता ही चांगले ना मी असे भाजून घेणार आहे आधी 4-5 मिनटं चांगलं असं ना त्याला असे परतून घ्यायचे आहेत आपलं ते मोड चांगले म्हणजे त्याचे ना टेस्ट ना खूप छान येते तर आता इकडे कांदा कटिंग करायला घेतलेला आहे मी आता इकडे मी कांदा कटिंग करून घेते ना ह्या भाजीला ना कांदा लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट एवढाच मसाला वापरायचा आहे तर आता इकडे इकडचा कांदा मी कट करून घेते आता ह्याच्यात बघा मी थोडेसे जिरं टाकलेले आहेत आणि कांदा असा ब्राऊन करून घेतलेला आहे आणि इकडे ना लसूण खोबरं मी टाकून घेतलेलं आहे तर आता हे 1 मिनिट परतून ना मी आता इकडे लाल तिखट टाकून घेणार आहे तर मी दुसरे कुठले मसाले नाहीत वापरत मी घरचाच लाल तिखट मसाला वापरते आणि छान होते माझी भाजी कारण माझे मसालेच मी जे लाल तिखट केलेलं आहे ना ते खूप छान झालेलं आहे त्याच्यामुळे मला असे बाकीच्या मसाल्यांची अशी गरज लागत नाही आता इकडे बघा मी असे छान असे मोड हे टाकून घेतलेले आहेत आता हे ना आपण 2 मिनटं चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मग त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे मी आता बघा इकडे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलं तर जरा इकडे माझी सकाळीच माझे नाश्त्याबरोबर चपाती पण झालेली होती आणि भाकरी पण करून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मी भाजी टाकायला घेतलेली होती फोडणीला तर आता इथे खट्टा वगैरे सगळं मी आवरून घेणार आहे आणि त्यानंतर तर आता इकडे ना मी इकडे पसाडा आवरायला आलेले होते तर आधी मी स्वयंपाक सगळं उरकून घेतला आणि शिव पण थोडा जरा उशिराने उठलेला होता आणि त्याचा जरा थोडासा होमवर्क करायचा राहिलेला ना तर तोच तो त्याने करायला घेतलेला होता तर तो आता गेलेला आहे त्याचा आवरायला नंतर आता इकडे मी सगळा पसारा वगैरे इकडे आवरून घेतला आणि इकडे नंतर मी झाडू मारायला घेतलेला आहे तर काय होतं एकदा आपलं सकाळचा झाडू वगैरे मारून झालं ना की दिवसभर आपलं छान असं आपलं हलणं आपलं असं सुटसुटीत आपलं छान राहतं आपला कोण आपलं असं आलं गेलं तरी आपलं छान वाटतं त्याच्यामुळे मग सकाळी असं झाडू वगैरे मारून सगळा पसारा वगैरे आवरून ना आपला हॉल असा सुटसुटीत आपला ठेवायचा म्हणजे आपलं बरं पडतं आपल्या दिवसभर आता इकडे बेडरूम वगैरे सगळ्या झाडून वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग इकडे सगळं किचन वगैरे पण त्यानंतर मग आवरून घेतलं झाडं वगैरे मारून घेतला आणि इकडे मशीन लावलेली होती ना मी कपड्याला कपडे सुकवण्यासाठी तर आता इकडे तोपर्यंत म्हणल्या तर पलीकडची बेडरूम मला आवरायची होती मग तिकडचा पण थोडासा पसारा आवरला आणि तिकडे पण तिकडून पण सगळं झाडं मारून घेऊन आले आणि त्यानंतर मग मशीन पण तोपर्यंत होत आलेली आणि तिकडे भाजी पण तयार झालेली मग म्हणलं तर चला एवढं थोडंसं झाडं मारून मग मशीन आधी सॉरी कपडे आधी वळ टाकून येते आणि त्यानंतर मग बाकीचे भांडे वगैरे पसार आवरायचं होतं मला देवपूजा पण मला करायची होती पण म्हणलं आधी झाडू मारावा आणि त्यानंतर मग देवपूजा करून घ्यावी कारण सकाळी नाही होतं इतक्या लवकर देवपूजा करायला काही गडबडीत मग शिवचा डबाही करायचा असतो ना त्याच्यामुळे मग आता पण इकडे कपडे सगळे सुकून निघालेले आहेत आता हे कपड्यांना मी बाहेर गॅलरीत सुकत टाकते टेरेसवरती नाही टाकत कारण आहे गॅलरीत मग भरपूर पेस आहे ना त्याच्यामुळे तिथेच मी कपडे वळ टाकते आता बघा इकडे सर्व कपडे असे सुकून झालेले आहेत आणि त्यानंतर मग बाकीची सगळी कामे आवरते तयार झालेली होती त्यात थोडंसं कूट टाकायचं राहिलेलं होतं तर आता ह्याच्यात ना मी थोडंसं कूट टाकून घेते आणि त्यानंतर मग शिवचा टिफिन वगैरे पण मला भरायचा होता देवपूजा करायची होती त्यानंतर भांडे वगैरे पण आवरायचं होतं आणि तर आता इकडे ना मी शिवचा इकडे आवरायला घेतलेलं होतं तर त्या शाळेत जायला त्याची तयारी चाललेली होती त्याची तर इकडे ना त्याने युनिफॉर्म घातलेला होता तर त्याच्या इकडे मी ना टाय लावत होते तर त्याचा एकदा आवरून दिलं ना मग तो 10:30 शाळेत जातो आणि मग इकडे बघतो त्याचं आवरायचं चाललेलं आणि त्याला ना असं मेकअप करायला ना स्वतःला ना खूप आवडतं म्हणजे तो आता इकडे बघा आता माझी देवपूजा इकडे करून झालेली आहे आणि इकडे आता मी दिवाबत्ती करत आहे तर इकडे ना सकाळी ना मला लवकर देवपूजा करायला नाही होत कारण शिवचा डबा वगैरे द्यायचा असतो ना त्यामुळे बाकीचे पण कामे जर आवरायचे असतात
माझ्या मिस्टरांना वगैरे नाश्ता वगैरे द्यायचा असतो, त्याच्यामुळे मग मी आधी सगळं आवरते आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारून मग देवपूजा मी निवांत करत असते 10 वाजता. परत इकडे ना देवपूजा माझी करून झाली आणि इकडे ना रांगोळी काढते. तर रांगोळी ना मला फार आवडते काढायला देवापुढे वगैरे. तर माझ्याकडे ना असे छोटे छोटे ना असे छाप आहेत, तर ना मी ते प्रत्येक वाराचे आहेत ना, तर मी ते जो कुठला वार असेल ना त्या वाराची मी छाप काढत असते ना. आज बघा हिरवा कलर आहे ना, तर मी आज हिरव्या कलरची रांगोळी काढलेली आहे, छाप काढलेली आहे. तर आता इकडे मी शिवचं टिफिन भरून दिलेलं आहे आणि आता इकडे पाणी आलेलं होतं तर इकडे पाणी भरून घेतलं. आणि जे काय होते ना थोडीफार भांडे वगैरे, तर किचनवरती सगळे भांडे वगैरे पण सगळं आवरून घेतलं. आणि त्यानंतर मग सगळा कट्टा वगैरे सगळा आवरून घेतला, कारण त्यानंतर ना मला कडाकण्याचं मळून ठेवायचं होतं, कारण कडाकणी करायची होती. कारण आमच्याकडे ना उद्या कडाकणी धापाटे असतात ना, सॉरी परवा दिवशी. तर ना आधीच आम्ही 1-2 दिवस इकडे कडाकणी करून घेतो आणि त्या दिवशी ना धपाटे आणि कडाकणी करायला ना म्हणजे असा वेळच भेटत नाही, कारण आमच्या इकडे ना भरपूर मंडळ आहे, त्याच्यामुळे आम्ही ना दुपारचाच आम्ही इकडे नैवेद्य वगैरे दाखवायला जातो ना, त्यामुळे आम्हाला धपाटे वगैरे आम्ही इकडे कडाकण्याचं मळायला घेतलेलं आहे. तर आता इथे मी ना गोळा आहे ना मी तो खिसून घेते. अंदाजाने गुळ घालायचा आहे तर ना इकडे मी पावशर गुळ घेतलेलं आहे 3 वाट्यांसाठी. तर इकडे मी ना 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता हा गुळ आहे ना चांगला खिसणीने खिसून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टेचून पण म्हणजे असं फोडून पण घेऊ शकता ठोंब्याने वगैरे, पण मी शक्यतो खिसूनच घेते म्हणजे पटकन विरघळायला मदत होते. आणि त्यानंतर मग इकडे बघा आता गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे प्रमाण बरोबर आहे. तर आता ह्याच्यात ना आपल्याला वेलचीसुद्धा टाकायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जायफळ पण टाकू शकता, त्याने पण खूप छान त्याला चव येते. आता इकडे सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते मी गुळात ना मी थोडंसं पाणी 1/2 कप पाणी मी टाकलेलं आहे. बघा सगळा गुळ विरघळलेला आहे 5 मिनिटात. तर आता ना आपल्याला ना त्या जे गुळाचं पाणी आहे ना त्यातच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे, कारण अंदाज 25 आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे. आणि इकडे बघा आता मी असं ना एक असा गोळा असा छान असा करून घेतलेला आहे, पीठ हे मी मळून घेतलेलं आहे. आता मी इकडे लगेच मी कडाकणी करायला घेणार आहे. तर हे असं पीठ बघा असं छान असं केलेलं आहे. तर आता इकडे ना मी अशा छोट्या छोट्या गोळ्या करणार आहे, कारण कडाकणी आपल्याला ना एकदम अशी पातळी लाटायची आहे. पातळी लाटली ना पटकन तळले पण जातात आणि छान असे कुरकुरीत पण होतात. तर तिकडे बघा आता मी इकडे कडाकणी सर्व असे ना छान असे करून घेते पटपट. आणि मग त्यानंतर कापण्यासुद्धा मी करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला माझ्या ह्या 2 रेसिपी आजच्या जर आवडल्या तर शेअर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण चॅनलवरती जर माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी कडकणी आणि कापण्या ह्यातून तुम्हाला 2 रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या. तर आता इकडे ना मी सगळ्यांना कडाकणी मी जास्त नाही थोडीफारच करणार आहे 10-15, कारण आमच्यात काही जास्त कोणाला कडाकणी नाहीत आवडत, त्याच्यामुळे मग मी निवदापुरती आणि थोडीफारवरती 2-4 अशी करत असते. आता इकडे बघा मी सगळी कडाकणी कळक करून झाली माझी आणि इकडे आता मी तळून घेते. तर जास्त अशी लाल नाहीत करायची आपल्याला, कारण आपण ज्यावेळेस कडाकणी असं तेलातून काढतो ना त्यावेळेस त्याची प्रोसेस चालू असते, त्याच्यामुळे ते जास्तच असं त्याला कलर येतून जास्तच ते असं तळल्यासारखं होतं ना, त्याच्यामुळे मग आपल्याला ना टाकायचं आहे तेलात आणि लगेच काढायचं आहे आपल्याला बाहेर. तर आता इकडे बघा अशी छान अशी माझी कडाकणी तळून झालेली आहेत. आता इकडे मी कापण्या करायला घेणार आहे. बघा अशी मस्त अशी कडाकणी मी केलेली आहेत. तर आता इकडे मी 2 गोळे छोटे छोटे घेतलेले, आपले आपण चपातीचा गोळा कसा घेतो तेवढे 2 गोळे घेतलेले आहेत मी. आणि त्याला ना थोडंसं तेल लावून ना हे असे लाथिंबे आपल्याला लाटायचे आहेत. तर ह्या लाथिंबे आहेत ना आपल्याला असं जास्त जाड पण नाही आणि अशा पातळ पण अशा मिडियम ठेवायचे आहेत, कारण ह्याच्या ना कापण्या करणार आहे मी. तर अशी जास्त पातळही नाही, थोड्याशा मिडियम ठेवायच्या आहेत आपल्याला लाथिंबे त्या. तर आता ह्याला ना मी खसखस लावून अशा लाटून घेणार आहे. तर आता ह्याला मी
ह्याच्यावरती थोडीशी अशी खसखस टाकत आहे मी, कारण खसखशीने ना खूप छान अशा खुसखुशीत होतात कापण्या। तर आता इकडे थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे, थोडेसे लाटण्याने आपल्याला त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावासांना थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते खसखस आहे ना ते चांगले त्या लातीन बिलांना चांगले असे चिटकून बसते। आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे तसे आपण सेपमध्ये कापण्या कापू शकतो। आता इकडे मी सर्व कापण्याच्या सगळ्या कापून घेते, आणि त्यानंतर मग मिडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर अशा छान अशा मी कापण्या करून घेतलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता मी कशा कापण्या केलेल्या आहेत। तर तुम्हाला एकदा हात जवळून दाखवते, हे बघा अशा मस्त अशा छान अशा कापण्या केलेल्या आहेत। आता मी इकडे तेल तापत ठेवलेलं आहे मग असे कडकण्यासाठीच, तर तेच तेल मी वापरत आहे। तर आता इकडे ना बघा अशा छान अशा कापण्या करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या ना कापण्यांना आपल्याला ना मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे, जास्त गॅस आपल्याला ना स्लो सॉरी हाय फ्लेम मोठं ठेवायचे नाही आपल्याला, कारण ना पटकन त्याला कलर येतो आणि आतून तशाच कच्च्या कच्च्या राहतात, त्याच्यामुळे आपल्याला एकदम अशा मिडियम गॅसवरती ना आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला ना कापण्या अशा तळून घ्यायच्या आहेत। थोडंसं हलकासा असा ब्राऊन कलर झाला की त्याला आपल्या कापण्याला अशा काढून घ्यायच्या आहेत। तर आता इकडे बघा मी दुसरी लाथिंबी पण इकडे त्याच्यावरती थोडीशी खसखस टाकून इकडे लाटून घेतलेली आहेत, तर त्या पण तळून घेणार आहे। तर ह्या बघा अशा मस्त अशा खूप छान झालेल्या आहेत कापण्याला, तुम्ही नक्की म्हणजे नक्की करून बघा अशा ना खूप छान होतात। हे बघा अशा मस्त अशा मी कापण्या करून घेतलेल्या आहेत। तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कडकणी आणि कापण्याची रेसिपी माझी कशी वाटली। तर चला तर मग परत भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय।